काल आपली इंडियाची टीम वर्ल्ड कप सकट आपल्या मुंबईमध्ये आली होती आणि एक छोटीशी रॅली BCCIच्या अंतर्गत त्यांनी तिथं काढली होती वर्ल्ड कप बघण्यासाठी व तसंच आपल्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी लाखोची गर्दी मुंबईमध्ये झालेली आपण सगळ्यांनी बघितली. त्याच्यामध्ये काही प्रमाणात काही लोकांना अडचणीसुद्धा झाल्या योगायोगाने आणि चांगली गोष्ट अशी त्याच्यामध्ये कोणाला जीवितहानी नाही तर काय झालेलं नाही. पण शेवटी अशी रॅली जेव्हा काढली जाते तेव्हा लोकांनीसुद्धा खऱ्या अर्थाने काळजी घेण्याची जरूरत असते. पण जर कोणाला काय झालं असेल तर त्यांची आरोग्याची जबाबदारी ही कुणी ना कुणीतरी घेतली पाहिजे आणि कोणालाही काही अडचण असेल तर नक्कीच आम्हीसुद्धा सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी करू. पण शेवटी क्रिकेटवरचं प्रेमच या देशामध्ये इतकं आहे तर गर्दी होणारच. फक्त गर्दी होत असताना पोलिसांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल झालेले आपण सगळ्यांनी बघितले. तर पुढच्या वेळेस जेव्हा अशा पद्धतीने एखादी रॅली काढली जात असेल तर सगळ्याच गोष्टीची दक्षता आणि काळजी घेण्याची जरूरत आहे BCCIलीसुद्धा आणि सरकारलीसुद्धा असं माझ्या सरकारला वाटतं. हिंदी बात आम्ही हेच सांगतोय की या सरकारनी महायुतीच्या सरकारनी ही जी लाडली बहीण योजना आणलेली आहे त्याच्या मागे फक्त राजकीय हेतू आहे. कोणालाही मनापासून मदत करण्याचा हेतू दिसत नाही. 46,000 कोटी रुपये या योजनेला लागणार आहे पण या भाजपच्या सरकारली महाराष्ट्रातल्या फक्त 10,000 कोटी या योजनेला दिलेले आहेत. म्हणजे हे 3 महिने फक्त योजना चालवायची नंतर बंद करायची असं कदाचित होऊ शकतं. आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या रजिस्ट्रेशनचा जो कागद आहे त्या कागदावर प्रधानमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा फोटो लावला आहे. सरकारच्या असे अनेक योजना आहेत ज्याच्यावर अशा पद्धतीने फोटो लावले जात नाहीत. त्यामुळे ही जी योजना आणली आहे फक्त आणि फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि लोकसभेला जो झालेला पराजय आहे या सरकारचा त्याच्यामुळेच ही योजना आणलेली आहे. सामान्य लोकांचं हित या सरकारली मनामध्ये ठेवलेलं नाही. त्यामुळे हे सरकार घाबरलं आहे म्हणून ही योजना तिथं आणली. त्यामुळे आम्ही भाषणामध्ये सुद्धा या योजनेचं पूर्णपणे श्रेय महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला दिलेलं आहे. पण हे सरकार या योजनेचा वापर फक्त राजकीय दृष्टिकोनातून करत असेल, इलेक्शन पुरता करत असेल तर हे योग्य ठरणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रमोशन करत असाल आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीही झालं नाही जे तुम्ही आज करत आहात तर हे चुकीचं आहे. द्यायची असेल तर साफ मनाने ही योजना सामान्य लोकांपर्यंत द्यावी आणि 10,000 कोटी नाही 46,000 कोटीचं नियोजन नाहीतर बजेटमध्ये प्रोव्हिजन झालं पाहिजे. तात्पुरत्या पद्धतीने इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अशा योजनेचं इम्प्लिमेंटेशन करणं हे योग्य नाही. विश्व हिंदू परिषदेनं देखील याच संदर्भात आता आक्षेप घेतला आहे की या योजनेमध्ये जे काही तुम्ही नियम आणले त्यात आणखीन एक नियम आणा, त्यामध्ये 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना या योजनेचा लाभ देऊ नये असं आता विश्व हिंदू परिषदेनं. बघा, मी सरकारबद्दल बोलू शकतो, एखाद्या संघटनेने काय सांगितलंय, काय दृष्टिकोनातून सांगितलंय याच्या खोलामध्ये मी जाणार नाही. एखादी संघटना फक्त राजकारण करत असेल तर योग्य ठरणार नाही. याच्या आधी आपल्या या देशामध्ये आणि राज्यामध्ये किती मुलं असावीत याच्यावर रिस्ट्रिक्शन कुठेही नाही. आता ज्या गोष्टीचं रिस्ट्रिक्शन सरकारनीच लावलं नाही तर योजनेमध्ये एखादं कुटुंब गरीब असेल त्यांना 3 मुलं असतील, नाही तर 3 महिला त्या कुटुंबात असतील, नाही तर त्यांना 3 मुलं असतील तर त्यांना मदत द्यायला काय हरकत आहे. त्यामुळे जो संघटनेचं नाव तुम्ही घेतलं हे सरकारमध्ये नाही, सरकारच्या विचाराचे असू शकतात पण अशा पद्धतीने त्यांच्या म्हणण्याला किती महत्त्व द्यायचं हे त्या त्या सरकारली ठरवण्याची खऱ्या अर्थाने जरूरत आहे. की त्यांच्याकडे पर्याप्त संख्याबळ आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही एकही अर्ज मागे घेणार नाही. चांगली गोष्ट आहे, 12 तारखेला मग इलेक्शन होईल. इलेक्शन झाल्यावर आपल्या त्या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी कळणार आहेत. त्यामुळे वाट फक्त 12 तारखेची आपल्याला बघायची आहे. दादा, टीम इंडियाचं स्वागत जे आहे सत्कार समारंभ आज विधिमंडळात ठेवला आहे, परंतु बाहेर बॅनर बघितलं तर बॅनरवर
इंडिया गायब झालेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत. आता त्यांना त्यांचीच टीम की वाजवायची असेल. ज्या खेळाडूंनी आपल्याला वर्ल्ड कप दिला त्या खेळाडूंचा फोटो जर बॅनरवर लावला जात नसेल आणि टीम इंडियाली जो वर्ल्ड कप जिंकला याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना जर वाटत असेल की त्यांचासुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे म्हणून त्यांचे फोटो इथं लावले जात असतील हे हास्यास्पद आहे. क्रेडिट खेळाडूंना दिलं पाहिजे, पोस्टर खेळाडूंचे लावा, पण सरकारमध्ये असणाऱ्या या नेत्यांना स्वतःचीच टिमकी वाजवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसतोय म्हणून त्यांनी टीम इंडियाचा फोटो न लावता स्वतःचेच फोटो लावले. जसं की काय वर्ल्ड कप यांच्यामुळेच ते जिंकलेले आहेत. जसं मगाशी तुम्ही सांगितलं लाडकी बहीण योजनेमध्ये जसे फोटो या नेत्यांनी स्वतःचे लावले आणि तिथं ती योजना राबवण्यात राजकीय हेतू ठेवला, आता वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये सुद्धा राजकीय हेतू ठेवून हे जे करत असतील हे कितपत योग्य आहे. पण या सरकारकडनं आपण दुसरी कुठलीही अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे टीम इंडिया नक्कीच जिंकली, पण महायुती जे टीम इंडियाचं सुद्धा क्रेडिट घेण्याचा जे प्रयत्न करते त्यांना पाडण्याची जबाबदारी सामान्य लोकांनी आणि आमच्यासारख्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली. 2024 नक्कीच तो बदल झाला असेल आणि लवकरच जे कुठलं वर्ल्ड कप होईल पुढच्या 5 वर्षामध्ये नाही तर कुठलीही टुर्नामेंट असेल त्याच्यामध्ये आपली इंडिया टीम जिंकली ती महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांना बोलवेल, पण तिथं फोटो फक्त फक्त टीम इंडियाचा असेल एवढंच या ठिकाणी सांगतो. दुधाला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने सुद्धा विचार करावा असं पत्र येथे सहकार मंत्री विखे पाटील यांनी लिहिलेलं आहे. दुग्ध जे उत्पादक आहेत त्यांच्याकडून सुद्धा आता मागणीला जोर झालेला आहे. लोकशाहीकडून वारंवार या बातमीची दखल घेण्यात आली. आता कसं आहे की माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारली आणली, आता दूध उत्पादक शेतकऱ्याची पत्नी बहीण मुलगी ही सुद्धा आपली बहीणच आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या बहिणीला मदत करण्यासाठी या राज्य सरकारली मदत देण्याची जरूरत आहे, पण राज्य सरकार पैसे देत नाही. जिथं 450 कोटी रुपये लागणार आहेत त्यात फक्त 50% पैसे आत्तापर्यंत दिले गेले. आता याच्यात केंद्र सरकारने तेवढ्यातच पावडर इम्पोर्ट करण्याचा निर्णय घेतला ज्याच्यामुळे दुधावर खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे जे मोठे भाऊ दिल्लीत बसलेले आहेत तर त्या मोठ्या भावाला महाराष्ट्रामध्ये असणारे जे छोटे 3 भाऊ आहेत जे महायुतीमध्ये आहेत कुठेतरी जाऊन त्यांनी सांगावं की बाबांनो अशा पद्धतीने आयात निर्यात धोरण करायचं नसतं, पावडर जर इम्पोर्ट केली तर दुधाचे भाव अजून पडतील. पण शेवटी महायुतीतले नेते केंद्रात जाऊन सामान्य लोकांच्या हितासाठी बोलताना आपल्याला कुठेही दिसत नाहीत. जर फक्त दिल्लीत कशासाठी जातात तर राजकीय बैठकासाठी जातात, तिकिटासाठी जातात, पदासाठी जातात. त्यामुळे केंद्र सरकारली सुद्धा याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. विखे पाटील साहेबांनी असं पत्र लिहिलं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण विखे पाटील साहेबांचं वर किती चालतं हे आपल्याला बघावं लागेल. आणि हे जे 3 नेते जे फक्त राजकीय दृष्टिकोनातूनच वरच्यांशी बोलतात त्यांनी तरी सामान्य या शेतकऱ्यासाठी बोलावं अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो. माजी खासदार रणजित निंबाळकर जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की राहुल गांधी यांनी वारीमध्ये कॅटवॉक करण्याकरता येऊ नये त्यांना कोणी बोलवलं. आता तिथून महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते पाटील हे निवडून आलेले आहेत, त्यामुळे लोकातून जी व्यक्ती निवडून आलेली आहे त्यांचं मत काय हे खऱ्या अर्थाने आपण जाणून घेतलं पाहिजे. जे लोकातच टिकले नाहीत अशा व्यक्तीला एखादी कॉमेंट केली असेल तर ती त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. दादा लाडली बहीण योजनेमध्ये जे नियम टाकलेले आहेत त्या नियमामध्ये असं टाकले की श्रावण बाळ योजना आणि निराधार योजनेमधून जे काही लाभार्थी आहेत त्यांना ही योजना मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. यामध्ये मागासवर्गीय समुदायातील बहुतांश महिला ह्या निराधार आणि श्रावण बाळ योजनेमध्ये आहेत, या गोष्टीपासून त्या वंचित राहणार आहेत. तुम्ही कसं पाहताय सर्व? आता याच्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं ज्या लोकांना ऑलरेडी एखादी स्कीम मिळत असेल योजनेत त्यांचं नाव असेल तर मग या नवीन योजनेमध्ये त्यांना घेता येणार नाही. कसं आहे हे महायुतीचं सरकार अटीतटीचं सरकार आहे, दुधात पण अटीतटी टाकल्या, याच्यापूर्वीसुद्धा ज्या काही योजना ज्याच्यामध्ये कर्जमाफी असेल त्याच्यात अटी मोठ्या प्रमाणात टाकल्या तर या योजनेमध्ये त्यांनी टाकलेल्या आहेत. शेवटी किती लोकांना मदत मिळणार आहे हे नंतरच त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. पण महत्त्वाचं काय अनेक असे लोक आहेत जे या योजनेपासून वंचित राहणार आहेत आणि 1500 रुपयेमध्ये खऱ्या अर्थाने काय होणार आहे
कारण का हे सरकार शेती धोरणामध्ये कमी पडलं, नोकरी देण्यामध्ये कमी पडलं, इतरही सर्व विषयांमध्ये कमी पडलं आणि तिथं कमी पडल्यामुळे लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास हा सोसावा लागतो आहे. मग अशा पद्धतीने 1500 रुपये द्यावे लागतात. तर मी ह्या सरकारने विचार करत असताना बाकी योजनेकडे सुद्धा खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. तर आम्ही हेच म्हणतो आहे की एखादा मुलगा ग्रॅज्युएट आहे पण त्याच्या हाताला आज काम नाही. एखादी आई जी मुख्यमंत्र्यांची बहीण आपण असं समजूया की तिला जर तिच्या मुलाला हाताला 20,000 रुपयाची नोकरी दिली तर 1500 रुपयाची काही जरूरत नाही. त्यामुळे हे सरकार मूलभूत व्यवस्थेमध्ये चुकलेलं आहे, कमी पडलेलं आहे. म्हणून इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ज्या योजनेला 46,000 कोटी लागतात त्या योजनेला फक्त 10,000 कोटी म्हणजे 3 महिने कसं तरी इलेक्शन काढायचं, इलेक्शनला निवडून यायचं आणि मग जसं आत्तापर्यंत फक्त कमिशन खाल्लं आहे तसंच कमिशन हे सरकार खाण्याचा विचारामध्ये आहे. पण काही केलं तरी महाराष्ट्रीय जनता हे कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मध्य प्रदेशमध्ये हे चाललं कारण का मध्य प्रदेशमध्ये विकास कमी असल्यामुळे तिथे असणारी महिला ही गावात राहते आणि पुरुष हा शहरी भागामध्ये काम करण्यासाठी येतो. आता तेलंगणामध्ये सुद्धा ही योजना राबवली होती, तिथं आंध्रामध्ये राबवली, पण ही असलं तरी सरकार तिथलं पडलं. त्यामुळे ह्या राज्य सरकारला वाटत असेल याच्यातून त्यांचं सरकार कुठे तारेल हे तसं योग्य नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर विकास हा योग्य पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये झाल्यामुळे कुटुंब हे त्याच गावामध्ये त्याच ठिकाणी राहिल्यामुळे तिथं आपल्याला मदत देत असताना महिलांना तर दिलीच पाहिजे, त्याच्याचबरोबर एक समावेशक विकास कार्यक्रम हाती घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये हे सरकार कमी पडलं. म्हणून इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांना 1500 रुपये द्यावे लागतात. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असे शिवसेनेचे प्रवक्ते राजू आगमारे म्हणतात, तर दुसरीकडं प्रशांत लाड प्रवीण दरेकर हे म्हणतात की मुख्यमंत्री हा भाजपचा होणार, तर तिसरीकडं अजित पवार गटातील जे काही आमदार आहेत ते म्हणतात की उद्याचा आमदार आणि अंकगणित जे आहे इलेक्शनचं हे आमचाच आकडा मोठा राहणार, आमचंच मुख्यमंत्री होणार. मग मुख्यमंत्री पदावर यांच्यामध्ये महायुतीत चढाओढ लागली का? असू द्या, अशीच ही चढाओढ शेवटपर्यंत राहील आणि या चढाओढीच्या नादामध्ये त्यांचे अनेक आमदार पडणार आहेत आणि तिथं महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये आपण जर बघितलं तर मॅच्युरिटी नाही आहे, परिपक्व ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विचार करायला पाहिजे ते नसल्यामुळे ते कशात गुंतून पडलेत तर पदामध्ये आणि आपला नेता कोण होणार आणि मंत्रीपद कुठलं मिळणार. पण आम्ही म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे नेते आहेत ना ते कार्यकर्ते आहेत, उद्याचा महाराष्ट्र कसा घडवायचा याच्यात आम्ही लक्ष देऊन आहोत आणि विचाराची लढाई लढत असताना येत्या काळामध्ये 2024 महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारच येणार आणि हे महायुतीवाले एकामेकाचा तिथं केस घेत असताना नाहीतर त्यांच्यातली त्यांच्यात वाद घालत असताना ते त्याच लेवलला अडकून राहतील असं आम्हाला वाटतं. कुणी नाही असे मोर्चे काढावे लागतील. कांद्याचा भाव वाढत नाही, जेव्हा वाढायला पाहिजे होता तेव्हा ह्यांनी निर्यात धोरण आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. दुधाचा भाव वाढत नाही, म्हणजे आत्तापर्यंत दुधावर फक्त आपण जर काढलं तर गेल्या वर्षभरात या सरकारच्या काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 2500 कोटीचं नुकसान झालं. कांद्याचं सुद्धा 5000 कोटीचं सामान्य शेतकऱ्याचं नुकसान झालं. तुम्ही जर सोयाबीन घेतलं कपाशी घेतलं दोन्ही मिळून 35000 कोटीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याचं नुकसान तिथं होतं आहे आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे लंकेभाऊ असतील आणि आमच्यासारखे जे आमदार आहेत आपापल्या लेवलला आपापल्या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं लागेल तिथं आंदोलन करणार, या सरकारला गुडघ्यावर आणणार आणि तिथं असणाऱ्या सामान्य लोकांच्या हिताचे योग्य असं धोरण काढण्यासाठी या सरकारला भाग पाडणार. 4 महिन्याचा विषय आहे, 4 महिन्यानंतर आदरणीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेसचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडीच्या काळामध्ये घेऊ असा विश्वास व्यक्त करतो. आता प्रशासनाची तत्परता सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी कुठेही आपल्याला दिसत नाही. आता याच्या आधी जी योजना लाडकी मुलगी योजना या सरकारने आणली होती त्याला 1 रुपयासुद्धा दिला गेला नाही. आता अनेक महामंडळं समाजनिहाय विविध समाजाला खुश करण्यासाठी काढली गेली 9 महिन्यापूर्वी, 1 रुपया निधी तिथं गेला नाही.
त्यामुळे या बाबतीत तुम्ही दिरंगाई करता, पण एखाद्या मोठ्या व्यावसायिकाला जमीन देण्यासाठी एका एका दिवसात जर निर्णय होत असतील, हेच तर आम्ही सांगतो आहे. या सरकारमध्ये हे जे नेते आहेत ते कमिशन नाही तर पैसा आपल्याला कुठं मिळेल याच्यावर जास्त लक्ष देतात, सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी नाही. परळी या मतदारसंघामध्ये जे वाल्मिक कराड आहेत त्यांचं राजकीय हस्तक्षेप तसंच चुकीच्या प्रवृत्तीचे लोक त्यांच्याबरोबर असल्यामुळे तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी ह्या सोसाव्या लागतात. तिथं लोक चांगली आहेत, तिथे असणारे व्यापारी असू द्या शेतकरी असू द्या सर्व कष्टकळू आहेत. नेत्यांबद्दल मला काय बोलायचं नाही, पण अशा प्रवृत्ती वाल्मिक कराडच्या प्रवृत्तीचे लोक परळीमध्ये असल्यामुळे तिथं गुंडागर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याच्यामध्ये खोटे गुन्हे मोठ्या प्रमाणात सामान्य कार्यकर्त्यांवर टाकले जातात. हे सुद्धा जे मर्डर प्रकरण परळीमध्ये झालेलं आहे त्याच्यामागे कदाचित असं म्हणलं जातं की वाल्मिक कराड आणि त्यांच्या काही लोकांचा हात आहे अशी चर्चा आहे. आता याच्यामध्ये बबनगीतेचं नाव घेतलं, पण बबनगीतेत स्वतः तिथं कधीच नव्हते. त्याच्याचबरोबर ज्या व्यक्तीला गोळ्या लागल्या, दोन व्यक्तीला लागल्या, दुर्दैवाने एका व्यक्तीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि दुसऱ्याला जिथं गोळ्या लागल्या आहेत त्याला जे स्टेटमेंट दिलेलं त्या स्टेटमेंट अनुसार आम्हाला कळतं की वाल्मिक कराडच्या वर तिथं कलम टाकले गेलेत पोलिसांच्या माध्यमातून. पण याच्यामध्ये तिथले पोलीस हे कुठेही सामान्य लोकांच्या बाजूने निर्णय घेताना दिसत नाही, दबाव आहेत. त्यामुळे आमचं असं मत आहे की एक प्रामाणिक एखादा पोलीस अधिकारी तिथं जर आपण पाठवला आणि त्यांच्या अंतर्गत जर तिथं शहानिशा झाली तर ते योग्य ठरू शकतं. सी आय डीला तरी हे प्रकरण द्या, नाही तर सी बी आयला तरी प्रकरण द्या, पण याच्यामध्ये निपक्ष कुठंतरी एक इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि हे जे प्रकरण परळीमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे. येणाऱ्या इलेक्शनमध्ये सामान्य लोकच ते थांबवतील, पण तरीसुद्धा पुढच्या 4 महिन्यामध्ये द्वेषातून तिथे असणारे आमचे कार्यकर्ते असतील, इतरही सामाजिक कार्यकर्ते असतील, नाहीतर नागरिक असतील, यांच्यावर जे काय पद्धतीचे दबाव टाकला जातो तो कुठेतरी थांबला पाहिजे. त्यामुळे तिथे असणारे पोलीस अधिकारी SP पासून सगळे हे बदलण्यात यावे आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलीस अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये आणि त्या तालुक्यामध्ये ठेवावेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. धनंजय मुंडे साहेब हे आमच्याबरोबर होते, ते मोठे नेते आहेत, त्यांच्याबरोबर माझे अनेक फोटो आहेत. पण त्यांच्याबरोबर जेव्हा मी फोटो काढायचो त्यांच्या अवतीभोवती जे लोक असायचे त्यांच्याबरोबरसुद्धा मी फोटो काढत होतो. आता वाल्मिक कराड जर त्यांच्याबरोबरच फिरायचे तर आम्हाला कुठंतरी वाटायचं कदाचित धनुभाऊचे ते बंधूच आहेत आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढला असेल. त्यामुळे पूर्वी धनुभाऊबरोबर फोटो काढताना वाल्मिक कराडांबरोबर फोटो काढले असतील, अजून बरेच त्यांच्या अवतीभोवती असणारी जी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही फोटो काढले असतील. त्यामुळे तिथं धनुभाऊकडे बघून जे फोटो काढले आणि तेच फोटो आज जर त्यांचे लोक व्हायरल करत असतील त्याला मी काय करणार. त्यामुळे याच्यामध्ये मी आज स्पष्टपणे बोलत आहे की तिथलं जे वातावरण आहे अतिशय भिकट वातावरण आहे, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात असे राजकीय लोक त्या ठिकाणी वाढवत आहेत, ज्याच्यामुळे छोट्या व्यापाऱ्यापासून सामान्य लोकांपर्यंत खूप मोठ्या अडचणी ह्या तिथं सोसाव्या लागतात. कमिशन छोट्या छोट्या गोष्टीमध्ये घेतलं जातं. तुम्ही परळी शहरामध्ये जी कामं झाली किती रुपयाची झाली आणि खरंच तेवढी कामं झाली आहेत का याचाही अंदाज तुम्ही घ्या. त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की तिथं फक्त बिलं काढली जातात, कामं तर मात्र त्या ठिकाणी होत नाहीत. या सगळ्या गोष्टींकडे कुठं लक्ष देण्याची जरूरत आहे. हो गया ना.